नमस्कार, मी राजन लाड, लय भरी कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याला मालवण मध्ये घेऊन चाललोय। मालवण मध्ये पोहोचलोय, ते मालवण आहे, खाली उतरलो की मालवण येते। मालवण, तारकर्ली, देवबाग असं एक दिवसाचं फिरण्याचं आमचं प्रोग्राम आहे। संपूर्ण कुटुंब आम्ही मालवणमध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी आमचा एक मित्र आहेत सुनील परुळकर, त्यांचं वुडन कॉटेज आहे। वुडन कॉटेज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। मालवणमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत। हा रॉक गार्डनचा परिसर आहे। इथून मी आपल्याला आता जिथे आम्ही राहणार आहोत तिथे घेऊन चाललो आहे। सुनील परुळकर यांचं हे वुडन कॉटेज आहे, ते कसं आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हे वुडन कॉटेज आपल्याला नक्की आवडेल। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। मालवणवरून अवघ्या 2 मिनिटावर मालवण तारकर्ली रोडवर हे असलेलं वुडन कॉटेज SP स्टे मी आपल्याला दाखवतो। या आमच्यासोबत। या बाजूला एक रूम, या बाजूला एक रूम आणि वरती 2 रूम आहेत। एकूण 4 रूम आहेत या कॉटेजमध्ये। ते रूम कसे आहेत हे मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो। या आमच्यासोबत। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, त्यामध्येच मालवण तारकर्ली देवबाग हा परिसर अतिशय गजबजलेला असतो। त्याच भागामध्ये असलेलं हे वुडन कॉटेज मी आपल्याला दाखवतोय। या रूममध्ये जाऊया आपण। मालवणपासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हे वुडन कॉटेज आहे। अतिशय छान रूम आहे ते। आपण बाहेरगावी फिरायला गेल्यावर आपल्याला राहण्यासाठी एखादा रूम हवा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला हव्या असतात। त्या सर्व फॅसिलिटीज या रूममध्ये अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये AC आहे आणि अतिशय माफक दरामध्ये ह्या सर्व आपल्याला तारकर्लीसारख्या भागामध्ये उपलब्ध होतात। आपण हा संपूर्ण रूम पाहिलात। आता मी आपल्याला या वुडन कॉटेजचा फ्रंट व्ह्यू दाखवतो आहे। या फ्रंट व्ह्यूला या ठिकाणी स्विमिंग पूलसुद्धा आहे। साई शूटिंग करतोय। साई सर्व दाखवतो दाखव। वुडन कॉटेज आहे, छान बनवलं आहे। रूममध्ये AC ओके, मध्ये कुठून जातो छान कुठून करतो। वरती साई, वरती सही भरती। या कॉटेजमध्ये एकूण 4 रूम आहेत। त्याचे वॉशरूमसुद्धा मी आपल्याला दाखवतो आहे। या वॉशरूम बघा, वॉशरूमसुद्धा अतिशय क्लीन आहेत। या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्थासुद्धा आहे। या कॉटेजचा नाईट व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे। अतिशय सुंदर लाईट्स व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे खूप छान दिसतंय रात्रीच्या वेळीसुद्धा। आता मी आणि साई स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत। आमच्यासोबत राहा, आम्ही एन्जॉय करतोय। तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही कधी मालवणमध्ये आलात तर नक्की या कॉटेजला भेट द्या। याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पाणी ओढायला पाहिजे, थोडा आहे पुढे।
छान आणि क्लीन रूम आहे, त्या सर्व सुविधा आहेत ज्या अत्यावश्यक आपल्याला वाटतात बाहेर फिरायला आल्यानंतर. त्याच्यामध्ये टीव्ही आहे, एसी आहे आणि रूम अतिशय सुंदर आहेत. तुम्ही जर मालवणमध्ये आलात तर एसपी स्टे या वुडन कॉटेजमध्ये नक्की राहायला या. पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तारकर्ली येथील एसपी स्टे या वुडन कॉटेजचा हा व्हिडिओ मी आपल्याला दाखवला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि मालवणमध्ये आलात तर नक्की सुनील परुळेकर यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.